माहेर माहेर म्हणजे असतं तरी काय, लेकीसाठी तिथे आहे तरी काय, कोण म्हणे माहेरी आराम आहे खूप, कोण म्हणतं माहेरून आली खाऊन तूप, कोण म्हणतं माहेर म्हणजे उन्हाची सावली, कोण म्हणतं माहेर म्हणजे आई वडील माऊली, माहेरी येते मुलगी पाहुणी बनून, चार दिवस राहून जाते मग जाते परतून, माहेरी ती येत नाही आरामाला, येते ती फक्त तिच्या मनाच्या आधाराला, माहेर आहे तिच्या अस्तित्वाची जाणीव, भासत असते सतत तिला त्याची उणीव, माहेरी असतो तिच्या आठवणींचा साठा, काही केल्या तिला सोडता येत नाहीत त्या वाटा, आहेत अशाही लेकी ज्यांना माहेरच नाही, आई वडील असूनही त्यांचं अस्तित्वच नाही, झाल्या परक्या लेकी त्या त्यांना आधारच नाही, कुठे रडायचं ज्यांनी त्यांना माहेरच नाही। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच रहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर सर्व काल वाट बघत असतील की मी कालचा सोमवारचा पूजेचा ब्लॉग येईल माझा, पण नाही झालं। ते माझ्याकडून काही रिझन्स होते की ज्याच्यामुळे मला काल, तुम्हाला समजलं असेल की मला काल पूजा करता आली नाही, तर म्हणून मला कालचा पूजेचा ब्लॉग नाही टाकता आला। पण ह्याच्या पुढे आपल्याला काही गोष्टी आपल्याला मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, काही सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात। पुढचे आहेत अजून सोमवार, मस्त पुढचे अजून छान छान ब्लॉग्स येतील तुमच्यापर्यंत। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्याकडे घरी एक मस्त नवीन वस्तू आली आहे, नवीन गोष्ट आली आहे, तर ती काय आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मस्त अशी इडलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप छान अशा स्पॉन्जी आणि मस्त इडल्या होतात, त्या इडल्या मी बनवल्या होत्या संडेला, पण त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। तर इडलीसाठी जे मेन असतं ना, ते इडलीचं प्रमाण असतं। तर बघा, हा मी उकडा तांदूळ घेतला आहे, ह्याला मद्रासी तांदूळसुद्धा म्हणतात, पण ह्याने खूप बेस्ट इडली होतात, तुम्ही करून बघा। तर इडलीसाठी ना मी 3:1 असं प्रमाण घेते नेहमी। तर आता मी इथे सध्या 2 1/2 किलो हे तांदूळ आणले होते, उकडा तांदूळ, आणि यामध्ये मी साधा तांदूळसुद्धा मिक्स करणार आहे। तर म्हणून बघा, हे 2 ग्लास माझे 1/2 किलोच्या हिशोबाने 2 ग्लास हे पूर्ण माझा उकडा तांदूळ झाला। त्यानंतर याच्यामध्ये जवळपास 1/2 ग्लासच्या आसपास आहे ना मी साधा तांदूळ पण मिक्स करणार आहे। तर म्हणून उडदाची जी डाळ आहे ती मी 1/2 ग्लास जवळपास, 1/2 ग्लासपेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे पाऊण म्हणा तुम्ही, तर 1/2 ग्लास मी उडदाची डाळ घेते याच्यामध्ये। आणि त्यानंतर जो तांदूळ आहे मला मिक्स करायचा आहे, जो आपण रेग्युलर जो भातासाठी वापरतो, तर तो तांदूळ घेतला आहे मी जवळपास 1/2 ग्लास, तर तो मी याच्यामध्ये घालते। कारण नुसताच उकडा तांदूळ घेतला ना तर इडली कधी कधी चिकट होते आपली, तर कारण तो चिकट असतो। तर आता बघा, धुवून घेतले आहेत स्वच्छ दोन्ही। तर हे मी काय करते, मी सकाळीच भिजत टाकते, म्हणजे रात्री मग ह्याला मी वाटण करते याचं। तर दिवसभर भिजतं ते, त्यानंतर रात्री कसं वाटायचं ते पण मी तुम्हाला सांगते। इडलीची प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची असते, तरच आपली इडली खूप छान होते। तर आता हे जे भिजलेले तांदूळ आणि भिजलेली डाळ आहे ना, तर तुम्ही कमीत कमी पाण्यामध्ये वाटा। जेवढं तुम्ही कमी पाणी घ्याल ना, तेवढं तुमचं ते मिश्रण खूप छान, बॅटर जे आहे ना ते परफेक्ट बनेल। आणि बघा, असं एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सीला आपल्याला हे वाटून घ्यायचं असतं। तर बघा, आता मी तांदूळ वाटून घेते, आणि जेव्हा वाटतो ना आपण, तेव्हा भांडं मिक्सरचं फुल पूर्ण भरू नका, त्याला थोडी जागा द्या। कारण जेव्हा वाटलं जातं ना, तेव्हा ते मिश्रण फुलतं अजून त्याच्यामध्ये, तर म्हणून थोडी जागा ठेवायची भांड्यामध्ये कधी, म्हणजे आपलं भांडंही खराब होत नाही मिक्सरचं, आणि जे आपल्याला बॅटर वाटायचं आहे ना ते इडलीचं, ते एकदम परफेक्ट वाटलं जातं। तर आता तांदूळ वाटून झाला आहे, त्यानंतर मी डाळ वाटणार आहे। पण डाळ वाटण्याच्या आधी एक गोष्ट याच्यामध्ये घालणार आहे, ती म्हणजे बघा पोहे। पोहे मी भिजवून घेतले, जवळपास 1 वाटी पोहे मी भिजवून घेतलेत। यामुळे काय होतं ना, आपली इडली खूप छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते मस्त। आणि ज्यांच्याकडे खूप थंड वातावरण असेल, बॅटर लवकर फर्मेंट होत नसेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये ना मेथीचे दाणे घाला, थोडेसे 1-2 चमचे मेथीचे दाणे घाला भिजत ठेवून, आणि ते ह्याच्यासोबत वाटा। बघा, तुमचं मिश्रण म्हणजे जे बॅटर आहे इडलीचं, ते लवकर फुगेल, लवकर आंबेल आणि लवकर फर्मेंट होईल। तर ही डाळ पण बघा, मी अर्धी अर्धी करून वाटते, एकदम सगळं वाटत नाही, आणि थोडंसं जेवढं लागेल वाटण्यापुरतं तेवढंच पाणी घाला याच्यामध्ये। मी खरंच सांगते, जेवढं कमी पाणी घालाल इडलीच्या बॅटरमध्ये तेवढी तुमची इडली खूप छान होते।
तर आता मी हे पण बघा, म्हणजे डाळ आणि डाळीचं वाटण आणि तांदळाचं वाटण दोन्ही मी मिक्स करूनच ठेवते. तर बघा हे परत सेकंड राऊंडला पण मी परत घेतलं आहे काढून. तर इडली हा नाश्ता खूप फेमस आहे सगळीकडे, असं नाहीच की साऊथलाच खाल्ला जातो, इथेही आपल्याकडे मुलांना इडली डोसा वगैरे ह्या गोष्टी खूप आवडतात. तर बघा आता हे जे बॅटर आहे ते तुम्ही म्हणाल ताई हाताने का मिक्स करताय, तर आपला हात जगन्नाथ, मला हातापेक्षा बेस्ट अशी कुठलीच गोष्ट वाटत नाही करण्यासाठी, कारण मस्त याच्याने छान मिक्स होतं, एकदम छान. जेवढं एकजीव कराल ना तेवढं तुमचं बॅटर खूप मस्त फुगून वर येईल आणि छान फर्मेंट होईल. तर असं बघा हाताने मी पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेते बॅटर, आणि चमच्याने तेवढं छान मिक्स होत नाही, हातानेच मला आवडतं मिक्स करायला. तर पूर्ण असं हाताने मिक्स करून घेते आणि त्यानंतर हे आपल्याला रात्री फर्मेंट करून ठेवायचं आहे. तर आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आणि त्या झाकणावरती ना काहीतरी अशी जड वस्तू ठेवायची, जेणेकरून ते छान फर्मेंट होईल आणि जिथे गरम जागा असते ना थोडी अशी उबदार तिथे ठेवून द्यायचं. तर बघा आता मी असा ह्याच्यावरती हा तवा ठेवला होता माझा, जड आहे तो भिडाचा तवा, तो ठेवला होता. तर मी तुम्हाला दाखवते की सकाळी बघा कसं हे जवळपास सकाळी 7 वाजता मी ओपन करते आहे, तर बघा पीठ कसं फुगून मस्त वर आलं आहे. आता वातावरण तेवढं गरम पण नाही आहे पण तरी पण बघा फुगून किती छान वर आलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता जेव्हा मी मिक्स करेन ना तेव्हा तुम्हाला समजेल की पिठाचं आतमध्ये जी जाळी तयार होते ना ती कशी तयार होते, आणि ती जेव्हा होते ना तेव्हाच तुमचा इडली किंवा डोसा खूप छान बनतं. तर अशा प्रकारे तुम्ही पीठ आहे ना करून ठेवू शकता. आणि आता मी ह्याच्यात मीठ टाकलं आहे कारण मला हे पूर्ण पीठ वापरायचं आहे. समजा तुम्हाला हे पीठ स्टोअर करून ठेवायचं आहे, तुम्ही जवळपास आठवड्याभरासाठी सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकता. तर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही, फक्त हे पीठ असंच मिक्स करून तुम्ही छान जर ठेवून दिलं ना तर तुम्ही मुलांना डब्यासाठी जे आपल्याला सकाळची घाई असते तेव्हा तुम्ही इन्स्टंट डोसा करून देऊ शकता, उत्तप्पा करून देऊ शकता, मिक्स इडली करून देऊ शकता, म्हणजे इडलीमध्ये काय काय मिक्स करून त्या तशा इडल्या करून देऊ शकता, खूप सारे ऑप्शन आहेत. तर आता परत मी हे पीठ छान मिक्स करते. बघा जेव्हा फुलून आलं होतं तेव्हा केवढं पीठ होतं आणि आता मिक्स केल्यानंतर बघा पीठ केवढं झालं आहे. तर असं घट्टच पीठ असलं पाहिजे. फक्त थोडंसं मी आता ह्याच्यामध्ये जेवढं लागेल ना थोडंसं बॅटर थोडंसं पातळ करते कारण मला थोडंसं घट्ट वाटतं आहे जास्तच. तर पण असं घट्टच असलं पाहिजे तरच तुमची इडली खूप छान होते. जेव्हा तुम्हाला डोसा करायचा आहे तेव्हा तुम्ही पाहिजे तर थोडंसं पाणी मिक्स करा ह्याच्यामध्ये. तर बघा आता हे बॅटर छान मिक्स झालं आहे, आता इडली आपण करायला घेऊया. तर माझा हा इडलीचं भांडं आहे, इडली पात्र, तर ह्याला 5-5 इडल्या होतात आणि बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या इडल्या होतात. छान म्हणजे खेळणं होत नाही की 17 वेळा लावायला लागत नाही, एका ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या इडल्या होतात. तर आता ह्याच्यामध्ये ना कधीही तेल लावून घ्यायचं, तर मी टिश्यू पेपरने तेल लावून पुसून घेते छान, म्हणजे इडली पटकन निघते आपली, चिकटून राहत नाही भांड्याला. तर बघा सगळ्या भांड्यांना मी असं तेल व्यवस्थित टिश्यू पेपरने लावून घेते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते आपण फिल करायचं आहे. तर तोपर्यंत मी काय केलं आहे, जे इडलीचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये पाणी गॅसवर ऑलरेडी तापत ठेवलं आहे. आणि बघा आता हे जे भरतो ना आपण, तर पूर्ण भरू नका काठोकाठ, थोडीशी त्याच्यात जागा ठेवा जेणेकरून इडली जेव्हा फुगते ना तर तिला थोडीशी जागा लागते फुगण्यासाठी. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत की ज्याने तुमचा पदार्थ खूप छान आणखीन मस्त होतो. तर बघा आता मी हे एक एक करून सगळे भरून घेते. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मुलांना खूप आवडतं नाश्त्यामध्ये इडली डोसा. तर असं जर अशा प्रकारे जर तुम्ही पीठ बनवून ठेवलं ना तर हे पीठ जवळपास आठवडाभर फ्रीजमध्ये खूप छान राहतं आणि आपण इन्स्टंट आपल्याला मुलांना टिफिनसाठी वगैरे पण ज्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही बनवून देऊ शकता. या पिठाने बऱ्याचशा व्हरायटी ऑफ गोष्टी तुम्ही बनवू शकता याच्यापासून. तर बघा आता मी फिल केलं आहे सगळं आणि त्यानंतर नेक्स्ट जी एक गोष्ट आहे जी महत्त्वाची ती मी तुम्हाला सांगते की हे भरल्यानंतर आहे ना अशा प्रकारे थोडंसं त्याला थोपटायचं आपटायचं. म्हणजे काय होतं ना की त्याच्यामधून जे एक्स्ट्रा एअर बबल्स असतात म्हणजे हवा असते ना ते ती निघून जाते आणि त्यामुळे आपली इडली खूप छान मस्त फुलते आणि फुगते. तर आता बघा हे भांडं मी ते दुसरं तापत ठेवलं आहे, इडलीचं जे आहे पात्र
त्याच्यामध्ये हे व्यवस्थित सेट होतात. मस्त स्टीलचं आहे माझं भांडं इडलीचंही आणि इडल्या खूप छान होतं त्याच्यामध्ये. तर बघा अशा प्रकारे ठेवायचे जे इडली पात्र आहे आपले ते. आणि कसं ठेवायचं माहिती आहे, जाळ्या कशासाठी असतात, जे खालचं जिथे इडलीचा लेअर होतो त्याच्यावरती तुमची जाळी आली पाहिजे, म्हणजे तिथून हवा पास होते आणि म्हणजे स्टीम तिथून पास होते आणि खालच्या ज्या इडल्या असतात ना त्या खूप छान शिजतात मस्त. तर आता जवळपास 15 मिनटं किंवा 20 मिनटं हे छान शिजू द्यायचं. मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची, जेणेकरून इडली आतूनही छान शिजली पाहिजे, नाही तर वरून इडली फुगते आणि आतमधून कच्ची राहते. तर इडले होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. तर आता मी सकाळी नाश्त्यालाच बनवते म्हणून आता चटणी बनवते, नंतर मग सांबार बनवणार आहे. तर बघा चटणी बनवताना कधी पण जे आपण ओलं खोबरं घेतो ना ते असं नुसतं पहिले वाटून घ्या. तुम्ही खाऊन घेतलं किंवा असं बारीक करून घेतलं तरीही त्यामुळे काय होतं, चटणी तुमची छान बारीक होते, जाडी जाडी राहत नाही. आता मी एकदम सिंपल चटणी बनवणार आहे कारण आमच्या घरी तशीच चटणी आवडते. तर पण छान तिखट पाहिजे कारण इडली ऑलरेडी आपली थोडी अशी, म्हणजे इडलीमध्ये काही तिखटपणा नसतो, तर चटणी जरा तिखट असेल ना तर छान चव देते. तर चटणीसाठी मी जवळपास 10-12 मिरच्या घेतल्या होत्या, 1 लसूणची पाकळी आणि कोथिंबीर घेतली होती. तर बघा आधी वाटून घेतल्यामुळे चटणी आपली छान बारीक झाली आहे. तर इडल्या कशा मस्त टमटमीत फुगल्या आहेत बघा, खूप मस्त झाल्या होत्या इडल्या. खरं सांगते तुम्ही असं बनवून बघा. तर आता इडली पात्र मी काढून घेतले. तर हे थोडा वेळ ना थंड होऊ द्यायचं, लगेच गरम गरम इडली काढायला जायची नाही, नाहीतर मी ती चिकटून जाते. तर तोपर्यंत आपण चटणीला फोडणी देऊया. तर चटणीसाठी बघा मी फोडणी पात्रामध्ये तेल तापत ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता. कढीपत्ता जर आवडत असेल तर मस्त बारीक कट करून टाका, त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो एकदम आणि खाल्लाही जातो. तर मी सध्या असंच टाकलं आहे कारण इष्टाला आवडत नाही कधी कधी. आणि यामध्ये तुम्ही लाल मिरचीसुद्धा टाकू शकता, चटणीमध्ये तुम्ही भाजलेली डाळसुद्धा वाटून घेऊ शकता. आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकली नाही. तर असा मस्त तडका द्यायचा गरमागरम फोडणीचा, खरंच तुमची चटणी एकदम मस्त होईल. याच्यामध्ये मी मीठही घातलं आहे, ते मी दाखवलं नाही पण मीठ पण घाला चटणीमध्ये. आणि आता इडली बघा कशी काढायची ती मी सांगते. चमचा पाण्यात बुडवायचा थंड आणि इडली बघा कशी एकदम स्मूथ निघाली आहे, जराही तुमच्या भांड्याला चिकटत नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं की प्रत्येक स्टेप इडली करताना प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची असते. तुम्ही कुठले तांदूळ वापरता, काय वापरता ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर इडली मी तुम्हाला आता फोडून दाखवते बघा कशी झाली आहे. बघा एकदम आतून छान अशी स्पॉन्जी आणि जाळीदार इडली झाली आहे. तर इडली बघा तुम्हाला अशा प्रकारे जर आवडली तर नक्की बनवून बघा. तर आता मी सर्व करते मस्त चटणीसोबत, नाश्त्याला खूप भारी वाटतं आणि खूप फिलिंग वाटतं इडलीने, तर नक्की करून बघा. तर हे बघा मी इथे शॉपमध्ये आली होती ह्या पडद्यांच्या, जिथून मी वस्त्र शिवून घेतलेत ना त्यांच्याकडूनच. तर मला खूप दिवसापासून ही डॉक्टर बेडची गादी बनवायची होती, तर त्याच्यासाठी मी तिथे समोरसमोर त्या दादांनी मला दाखवलं की काय काय वस्तू याच्यामध्ये वापरल्या जातात. कारण आपण रेडीमेड घेतो तर आपल्याला त्यात कळत नाही की काय यूज केलं आहे आतमध्ये. तर जो प्रॉपर डॉक्टर बेड असतो ना त्याच्यामध्ये अशा प्रकारे नारळाची जी काथ्या असतो ना त्याचा वापर केलेला असतो. त्याच्यावरती एक स्पॉन्ज लावतात, तो पण चांगल्या क्वालिटीचा, आणि त्याच्यावरती ही जी ब्राऊन गादी तुम्हाला दिसते ज्याच्या आतमध्ये पण कापूस भरलेला आहे, तर ती अशी म्हणजे 3 लेअर जवळपास येतात. आणि हे बघा खालचं पण त्यांनी मला मटेरियल दाखवलं की कमी क्वालिटीमध्ये अशा प्रकारचा कापूस वापरतात, हा खूप गच्च असतो आणि हा टिकतो चांगला, पण तो डॉक्टर बेडचा कापूस नाही आहे. तो फक्त आपल्याला म्हणजे म्हणतात ना की पैसे कमी आपण देतो आणि अशा प्रकारच्या गाद्या बनवून मिळतात, तर म्हणून बाहेरून मागवण्यापेक्षा मी त्यांच्याकडूनच गादी बनवून घेतली. आणि त्यांनी खूप चांगल्या क्वालिटीची वस्तू त्याच्यामध्ये वापरली आहे, जे पण यूज केलं आहे त्यांनी. तर बघा अशी गादी खूप छान बनवून दिली त्यांनी. श्रावणाचा पहिला दिवस माझा असा खूप छान चांगली वस्तू आली. कुठलीही वस्तू येऊ दे आपल्या घरामध्ये, ती लक्ष्मीच असते. तर म्हणून गादी बनवून घेतली छान. माझ्या पाठीचा खूप त्रास होत होता, खूप दिवसापासून पाठ दुखत होते, तर म्हणून ही गादी बनवून घेतली. तर बघा आज गादी आली, तर गादी आता ते मस्त सेट करतात. तर ज्यांना पण असा पाठीचा वगैरे त्रास असेल ना किंवा बॅक पेन, नेक पेन जे पण असेल ना, अशा प्रकारची गादी नक्की बनवून घ्या. तर हा छोटाच बेड आहे आमचा. तर जेव्हा रेडीमेड जर घेतलं ना तर ह्या साईजमध्ये मिळत नव्हती गादी, आणि रेडीमेडमध्ये मला तेवढा हे पण नाही वाटत, ट्रस्ट पण नाही वाटत की आतमध्ये खरंच ते काय यूज करतात.
तर म्हणून दादांनी मला खरंच खूप छान त्यांनी दाखवलं समोरून की मला बघा हा ह्या ही क्वालिटी मी यूज केली ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या वस्तू वापरल्या आहेत. तर ह्याचा जो बजेट आहे ना तो मी तुम्हाला नाही सांगू शकत. जर तुम्हाला हवं असेल तर मग मी त्यांचा नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि शॉपचा ॲड्रेससुद्धा देणार आहे, तर तुम्ही तिथे एन्क्वायरी करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जी मी गादी बनवली आहे तर ती माझा बॅक पेनचा जो खूप इश्यू होतो आहे, म्हणजे नेक पेन आणि बॅक पेन दोन्हीचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही डॉक्टर पेडस बनवून घ्या. खूप दिवसांपासून विचार चालू होता पण प्रॅक्टिकल होत नव्हतं, म्हणजे जात नव्हतं आणि आम्ही वेळच मिळत नव्हता. तर आता फायनली ते झालं आहे. तर तुम्हाला पण जर असे काही इश्यूज असतील तर अंगावर काढू नका. जे पण डॉक्टर सजेस्ट करतात ना ते त्या गोष्टी तुम्ही अप्लाय करत जा, कारण छोटा आजार असतो पण पुढे जाऊन तो कधी मोठं रूप धारण करेल आणि किती प्रॉब्लेम त्याचे वाढत जातील ना ते आपल्याला कळत नाही. तर म्हणून प्लीज लगेच त्याच्यावर तुम्ही अशा छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या हातात आहेत करण्यासारख्या, त्या तरी आपण नक्कीच करायला पाहिजे. तुमच्या खूप छान छान कमेंट्स येत आहेत, खूप मस्त मस्त कमेंट्स येत आहेत, खूप छान छान प्रश्न येत आहेत, मला आवडतात तुम्ही ज्या कमेंट्स करतात ते. तुम्ही छान प्रेम देत आहे, छान आशीर्वाद देत आहे, असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या. जो उल्हासनगरचा मी शॉपिंगचा ब्लॉग दाखवला होता तर त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, पण त्या सगळ्या देवाच्या रिलेटेड गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे मी काय त्या तुम्हाला दाखवू शकले नाही आता सध्या. आणि अर्ध्या गोष्टी तर इकडे तिकडे घरी देऊन पण आलो आम्ही, तर त्याच्यामुळे म्हटलं आता अर्धवट दाखवण्यामध्ये काय अर्थ नाहीये. तर त्यातल्या ज्या ज्या मी वस्तू तुम्हाला दाखवल्या ना, म्हणजे तिथे जे झालर वगैरे अशा ज्या ज्या गोष्टी दाखवल्या, मी त्याच गोष्टी घेतल्या आहेत. तर जेव्हा डेकोरेशन होईल ना तेव्हा तर तुम्ही बघणारच, आणि तेव्हा बघण्याची वेगळी मजा असेल. जर मी आत्ताच सगळं दाखवलं तर मग तेव्हाची जी मजा आहे ना ती कमी होऊन जाईल. तर म्हणून तेव्हाच तुम्हाला दाखवेन, आता मध्ये नाही दाखवणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.